भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्रात नंगा नाच सुरू केला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या घटना आता महाराष्ट्रात घडत आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील महिलांचा अपमान करण्यात आला असून महिलांना लाजवेल अशी कृती केली गेली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांना महाराष्ट्राची संस्कृती कळावी यासाठी ठाकरे गटाच्या युवासेनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी युवासेनेचे शहर प्रमुख दहिवाळ यांनी भाजपच्या VIP नेत्यांसाठी VIP बनियान पांढरा शुभ्र ड्रेस घेऊन आंदोलन केले. हातात स्वच्छ कपडे भेट देण्यासाठी मनपुरा येथील पोस्ट ऑफिस समोर हे आंदोलन करण्यात आले आहे व पोस्ट कार्यालयात त्यांच्या घरच्या पत्त्यावर हे कपडे पाठवण्यात आले. किरीट सोमय्या, हाय हाय, महिला बद्दलच शब्द वापरणार, किरीट सोमय्याचं करायचं काय? हाय मुंडका बाप रे बाप, महिला बद्दलच शब्द वापरणार, किरीट सोमय्याचं करायचं काय? हाय मुंडका बाप रे बाप, अशील काय करणार, किरीट सोमय्याचं करायचं काय? हाय मुंडका बाप रे बाप, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आणि महाराष्ट्रात जे तुम्ही बघताय परवा दिवशी जे व्हिडिओ किरीट सोमय्या यांनी महिलेबद्दल शब्द वापरले व किरीट सोमय्यांनी व्हिडिओ व्हायरल झाला त्या संदर्भात आंदोलन करण्याचा असा हेतो की त्यांनी त्या व्हिडिओमध्ये कपडे घातलेले नाही, त्याच्यामुळे आम्ही युवा सेना पश्चिमतर्फे त्यांना ड्रेस पाठवत आहे. आणि ड्रेस पाठवायचा की त्यांनी कपडे नाही घातल्याबद्दल ड्रेस पाठवत आहे, त्यांना विनंती की तुम्ही हे ड्रेस घालून आता महाराष्ट्रासमोर तर येऊ नाही शकत. महाराष्ट्र त्यांना जायची लायकी पण नाही राहिली आणि बाहेर निघायचं त्यांना तोंड पण नाही राहिलं. आणि महाराष्ट्रात जे भाजप जे घरडू राजकारण करत आहे, मागच्या चंद्रकांत पाटीलनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब शिवाजी महाराज यांचं सद्धन अशब्द वापरले होते, आता हे ईडी लावायचं, लोकांचं मागं ईडी लावायचं, आता यांच्या मागंच एक काडी लागलेली ईडीची काडी, आणि त्यांना ही काडी आणि त्यांना ही पायजामा आम्ही नाही का घालण्यासाठी देतो, हे पायजामा घालू म्हणजे ते भाजपचे नेते किरीट सोमय्या मार्केटमध्ये यावं आणि त्यांनी जनतेला दाखवून द्यावं की आम्ही असं करत आहोत. भाजपचे लोक आणि भाजपचं एक गोडसा राजकारण महाराष्ट्रात गडू राजकारण चालू आहे. आपल्या इथं महिला व हिंदू लोक असतात, हे अशील व्हिडिओ तुम्ही आम्ही काय सोशल मीडियावर दाखवू नाही शकत आणि तुम्ही पत्रकारां बांधवांनी बघितलंय किती घाण व्हिडिओ आहे. या व्हिडिओ त्यांना आणि त्यांना कळायला पाहिजे की आपण एक लोकांच्या मागं खूप विड्या लावल्या होत्या, आता त्यांच्या मागं काडी लागलेली आहे. आणि जे पण आमच्या देवस्थान उद्धव साहेब आदित्य साहेब यांच्याबद्दल शब्द वापरले त्याच्यामुळे परमेश्वरांनी त्यांच्या मागं काडी लावून दिलेली. ओके, माझं नाव आदित्य दैवा, युवा सेना शहर प्रमुख, छत्रपती संभाजीनगर.